माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी बसवराज पाटील आमदार सतीश चव्हाण सुरेश बिराजदार विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे राहुल मोटे आणि शिंदे गटाचे धनंजय सावंत ही यादी होती धाराशिवसाठी इच्छुक असणाऱ्या आणि चर्चेत असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांची सगळ्यात जास्त नावं चर्चेत असल्यानं ना फडणवीस सुद्धा कंटाळून म्हणाले होते की इच्छुकांनी एकत्रित बसून चर्चा करावी आणि एक नाव फायनल करावं कधी ही जागा भाजपकडे जाईल असं बोललं जात होतं तर कधी शिंदे गटाकडे पण धाराशिवची जागा गेली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता अजित पवार गटाकडून धाराशिवच्या जागेवरती अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत उमेदवार जरी अर्चना पाटील असल्या तरी ही लढाई पद्मसिंह पाटलांचं घराणं विरुद्ध पवनराजे निंबाळकरांचं घराणं अशीच रंगणार आहे त्यामुळे सामना हा अटीतटीचा आणि जुन्या राजकीय संघर्षाचा होणार आहे धाराशिवच्या मैदानात अर्चना पाटील ओम फाईट देऊ शकतात का इथली सध्याची राजकीय समीकरण काय सांगतात कोणाचं जड जाऊ जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू धाराशिव लोकसभेचं सध्याचं राजकीय समीकरण पाहण्याआधी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिव मध्ये स्थिती काय होती ते पाहायला लागतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत धाराशिवमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला होता शिवसेनेनं आपले स्टँडिंग खासदार रवींद्र गायकवाड यांना बदलून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली होती ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्या घराण्यात असलेल्या संघर्षामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असं तेव्हा देखील राजकीय विश्लेषक सांगत होते पण निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा मोदी लाट आणि वडिलांची असलेली सहानुभूती याच्या बळावरती ओमराजे निंबाळकर हे तब्बल एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी निवडून आले होते या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांना पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मतं मिळाली होती तर राणा जगजितसिंह पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर मतं मिळालेली ओमराजे निंबाळकर यांनी मागची लोकसभा निवडणूक ही एकतर्फी जिंकली होती असंच या आकडेवारीवरून स्पष्टपणे म्हणता येतं आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाटील घराण्यातनं अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन ही लढाई घराण्यांचीच केलेली आहे या घराण्यांचा इतिहास अगदी थोडक्यात सांगायचा सा। तर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर या दोन्ही घराण्यांमध्ये वितुष्ट आलं होतं पवनराजे निंबाळकर हे राज्याचे माजी गृहमंत्री हो पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ होते सुरुवातीच्या काळात दोघांची दोस्ती जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय असायची मात्र तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात प्रचंड वैर निर्माण झालं पुढं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीतही पवनराजे यांनी अपक्ष निवडणुकीला उभं राहत पद्मसिंह पाटील यांना आव्हान दिलं त्यानंतर दोन हजार सहा साली पवनराजे यांची हत्या झाली या हत्येमध्ये पद्मसिंह पाटलांचा सहभाग असल्याचा आरोप होत होता या घटनेनंतर मात्र दोन्ही कुटुंबात कायमचं वैर निर्माण झालं त्यामुळं अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते अगदी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत इथे राजे निंबाळकर घराणं विरुद्ध पाटील घराणं असे दोन गट कायम पाहायला मिळतात हे दोन गटच धाराशिव जिल्ह्यात प्रबळ दावेदार ठरतात दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील असा सामना झाला होता या निवडणुकीत ओमराजेंनी बाजी मारली नऊ आणि दोन हजार चौदा साली धाराशिव विधानसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजित सिंह असा सामना झाला होता या चौदा साली राणा जगजित सिंह तर दोन हजार नऊ साली ओमराजे निंबाळकर जिंकले होते लोकसभेच्या निवडणुकीत आता दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अर्चना पाटील मैदानात असल्यानं इथं पुन्हा एकदा पारंपरिक अशीच लढत होणार आहे आता बघूयात की अजित पवार गटानं जाहीर केलेल्या अर्चना पाटील यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांच्या पाठीमागे असणारी राजकीय ताकद किती आहे तर अर्चना पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगायचं सा, तर त्यांची कारकिर्द फार मोठी नाहीये दोन हजार सतरा साली त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष देखील होत्या एवढी निवडणूक वगळली तर अर्चना पाटील यांनी इतर कोणतीही निवडणूक आजवर लढवलेली नाहीये पण जिल्ह्यामध्ये लेडीज क्लबच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं संघटन उभं केलंय सुरुवातीला धाराशिव मधून भाजपकडनं राणा जगजित सिंह यांनाच राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन तिकीट दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती त्या अनुषंगानंच अर्चना पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती त्यांनी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत प्रचार चालू केलेला महिलांसाठी चित्रपट धार्मिक पर्यटन स्थळी सहली मंगळागौर स्पर्धा हिरकणी महोत्सव हळदी कुंकू यांसारखे कार्यक्रम आणि होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमाचं सा आयोजन करून हो त्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या त्याचा फायदा आता त्यांना स्वतःला निवडणुकीत होऊ शकतो असं बोललं जातंय अर्चना पाटील यांना फारसा राजकीय अनुभव नसला तरी त्या पडद्यामागनं मात्र सक्रिय असतात असं सांगितलं जातं आता त्या स्वतःच निवडणुकीत उभ्या राहणार असल्यानं कुटुंबाची पूर्ण ताकद ही त्यांच्या मागे उभी राहणार आहे अर्चना पाटील यांचं पाटील कुटुंब दीर्घकाळापासून धाराशिव आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय त्यांचे सासरे पद्मसिंह पाटील हे आठ टमचे आमदार आणि एक टमचे खासदारही राहिलेले आहेत आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या मंत्रीपदांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे उपसभापती म्हणूनही काम पाहिलं तसंच त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा सांभाळलेली आहे याशिवाय छगन भुजबळांना शिवसेनेतनं राष्ट्रवादीमध्ये आणण्याचं क्रेडिट सुद्धा पद्मसिंह पाटलांना दिलं जातं अर्चना पाटील यांचे पतील राणा जगजितसिंह पाटील हे सुद्धा चारटमचे आमदार राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली आहे एकूणच सारासार विचार करायचा झाला तर मागच्या चाळीस वर्षांपासून धाराशिव मध्ये पाटील पिता पुत्र सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ लोकांची फळी सुद्धा त्यांच्या माग आहे याचा फायदा अर्चना पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत निश्चित होऊ शकतो त्यांची कौटुंबिक ताकद हीच त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी गोष्ट आहे त्यांना इथनं अजित पवार गटाकडून तिकीट देण्यामाग सुद्धा हेच कारण मुख्यतः असल्याचं सांगितलं जाते कारण एकंदर आकडेवारीमध्ये पाहता धाराशिव मध्ये अजित पवार गटाची फारशी ताकद आढळत नाही इथं अजित पवार गटाचा एकही आमदार नाहीये तरी सुद्धा महायुतीकडून ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली त्यामुळे सगळे मित्र पक्ष हे आपल्या उमेदवाराला मदत करतील आणि खासदारही आपल्याच पक्षाचं होईल असं समीकरण साधण्यासाठी अजित पवार गटानं धाराशिवमधून अर्चना पाटलांना मैदानात उतरवलंय असं सांगितलं जात आहे या मतदारसंघात भाजपचे दोन शिंदे गटाचे दोन आणि ठाकरे गटाचं एक त्याच पद्धतीने एक अपक्षही आमदार आहे यापैकी तुळजापूरमधनं अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत तर औसामधून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार हे आमदार आहेत या दोन्ही मतदारसंघातनं अर्चना पाटील यांना चांगली मतं मिळू शकतात याशिवाय उमरग्यातनं ज्ञानराज चौगुले आणि परांड्यातनं तानाजी सावंत हे शिंदे गटाचे आमदार आहेत इथनं सुद्धा अर्चना पाटील प्लस मध्ये जाऊ शकतात तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यापासून त्यांनी परांडा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात आपला चांगला प्रभाव निर्माण केलाय याचा फायदा निश्चितपणे अर्चना पाटलांना होऊ शकतो पण धाराशिव पुतणे धनंजय सावंत यांना लोकसभेची उमेदवारी दिली जावी यासाठी सावंत आग्रही होते अशा स्थितीत ते नेमकी काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्वाचं आहे एकूणच पाहता पक्षीय बलाबलाचा विचार केला तरी महायुतीचे चार आमदार आहेत याशिवाय बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा सुद्धा भाजपला पाठिंबा आहे तसंच औष्याचे माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपमध्ये आल्यामुळे धाराशिवच्या दक्षिण भागात असणारे लिंगायत वोट हे अर्चना पाटील यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात त्यामुळं किमान कागदावर तरी अर्चना पाटील यांचं पारडं सध्या तुल्यबळ ठरताना दिसत दुसरीकडे आता धाराशिवचे सध्याचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलायचं तर आमदार कैलास पाटील यांची खंबीर अशी साथ त्यांना मिळू शकते शिवसेनेत फूट पडली होती तेव्हा कैलास पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते मात्र नंतर ते शिंदे गटाच्या तावडीतनं निसटण्यात यशस्वी झाले महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद जी होती त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेवर सेनेच्या आमदारांना बळजबरीने सुरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा पाटलांनी केला होता तेव्हा कट्टर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे खरे चिल्लेदार म्हणून कैलास पाटील राज्यात प्रसिद्ध झाले तसेच पक्षात फूट पडल्यानंतर ओमराजे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहिले त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर ओमराजेंच्या बाजूने असणार आहे असं बोललं जाते यासोबतच धाराशिव लोकसभेमध्ये शरद पवार गट यांची सुद्धा ताकद आहे इथं शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे शरद पवारांनी धाराशिव मध्ये एखादी सभा घेतली तर ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने हवा तयार व्हायला खूप जास्त मदत होऊ शकते महाविकास आघाडीच्या सध्याच्या कार्यक्रमानुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोबत सभा घेणार आहेत असं बोललं जाते हे दोन्ही नेते धाराशिवमध्ये एकत्रित दिसल्यावर त्याचा निश्चितपणे फायदा ओमराजे निंबाळकरांना होऊ शकतो याशिवाय ओमराजे निंबाळकर यांची स्वतःची जिल्ह्यामध्ये वैयक्तिक अशी चांगली ताकद आहे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये आपला जनसंपर्क प्रचंड वाढवलाय हो जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे खासदार म्हणून ओमराजेंची खासियत सांगितली जाते जनतेच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल नंबर जाहीर करणारा देशातला पहिला खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ख्याती आहे ग्रामीण शैलीतील खुमासदार वक्तृत्व शैली आणि त्यांच्या तडाखेबंद भाषणांमुळे युवा वर्गात सुद्धा त्यांची मोठी क्रेज आहे आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा फायदा हा उमरेस यांना होऊ शकतो अर्थात संख्याबळाच्या राजकारणात महायुतीचा उमेदवार पुढे असला तरी मतदारसंघात असणारं जातीचं राजकारण मराठा आरक्षणाचा विषय या गोष्टी इथं निश्चितपणे प्रभावी ठरणार आहे दोन्ही उमेदवार मराठा असल्यानं इथलं मराठा मतदार कोणाच्या मागे उभा राहतो आणि ओबीसी सहित लिंगायत समाज महायुतीच्या मागे कितपत उभा राहतो यावरती सुद्धा बरीच समीकरणं अवलंबून असतील थोडक्यात काय तर ओमराजे पॉप्युलर असले प्रभावी वक्ते असले तरी सुद्धा त्यांच्यासाठी ही निवडणूक अगदी सोपी आणि एकतर्फी असेल असं सध्या म्हणता येणार नाही हे मात्र नक्की आहे तुम्हाला काय वाटतं धाराशिव लोकसभेत अर्चना पाटील या ओमराजेंना टफ फाईट देऊ शकतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूचं यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा